विभागाचे अध्यक्ष श्रीमान सोनवणे सर यांना अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे अशी विनंती करते. या महत्वपूर्ण कार्यक्रमाचे संयोजक तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख आदरणीय टावरे सर, माझे सर्व सहकारी शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मित्र व विद्यार्थिनींनो, आज आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी असा संयुक्त कार्यक्रम आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. यानिमित्त कार्यक्रमाचे मार्गदर्शक आदरणीय टाळे सर, तसेच आदरणीय सर्वांचे सर, त्याचबरोबर इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनी, अपवाद आठवी नववीमधली आठवी नववीचे विद्यार्थी अपवाद विद्यार्थिनी आल्या, तर या विद्यार्थ्यांनी जवळपास लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या कार्याचा गुणगौरव या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे मी अगदी थोडक्यामध्ये माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रतिवर्षी आपण 1 ऑगस्ट या दिवशी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करीत असतो, त्याचबरोबर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आपण वेळोवेळी साजरी करत असतो. याच्या मागचं कारण काय की या थोर समाज सुधारकांनी हा समाज एकसंघ राहण्यासाठी, समाजाच्या प्रगतीसाठी निस्वार्थपणे सेवा केली आणि त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन हा समाज आजपर्यंत एकसंघ राहिला, त्यामुळे देशाची प्रगती झाली आणि अशीच प्रगती होत राहावा. उद्या तुम्ही ही भावी पिढी आहे आणि आपण शाळेमध्ये हा कार्यक्रम घेऊन आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की या शाळेमध्ये समाजातील सर्व घटकाची मुलं या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येत आहेत आणि यांच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत या समाज सुधारकाचे विचार पोहोचले पाहिजेत आणि तुम्ही ते पोहोचवत या उद्देशाने आपण कार्यक्रम घेतो आणि नंतर भविष्यामध्ये तुम्ही ज्या ज्यावेळेस तुम्हाला देश सेवा करण्याची संधी मिळेल किंवा सामाजिक कार्य करण्याची संधी मिळेल, त्यावेळेस तुम्ही हे कार्य प्रामाणिकपणे निस्वार्थीपणे जर केलं तर पुढेही समाज एकसंघ राहील आणि देशाची प्रगती आपला साधता येईल. या उद्देशाने आपण वेळोवेळी शाळेमध्ये वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रम घेऊन आपण जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजरा करत असतो आणि अशाच आपण करत राहणार आहोत. त्यामुळे मी आधीच काही बोलणार नाही, कारण काव्यकरांना आणि सर्वेकरांना याविषयी तुम्हाला मुलाचं मार्गदर्शन केलेलं आहे, त्यामुळे मी हा कार्यक्रम सांस्कृतिक विभागाच्या वतीनं हा एक परिपत्र दिना हा मुलाच आणला. याचा 6वीच्या विद्यार्थिनीने त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन अगदी योग्य प्रकारे केलं, त्याबद्दल मी सांस्कृतिक विभागाचं आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या ठिकाणी बसलेले विद्यार्थी जरी त्यांनी या ठिकाणी त्यांचे विचार व्यक्त जरी केले नसले तरी ते किमान टाळ्या जर वाजवत आहेत, त्यामुळे बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी करतो. धन्यवाद सर.